नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बीबीवाडीच्या वर्धमान सांस्कृतिक केंद्रामध्ये एकत्र आलेलो आहोत. माझ्यासमवेत आत्ता आहेत माननीय विजयजी भंडारी. विजयजी, आपण काय सांगाल की सकल जैन समाजाचा हा चातुर्मास महोत्सव आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरा होतो आहे आणि नॉर्मली असं म्हटलं जातं की तरुणांचा यामध्ये सहभाग वाढला पाहिजे, आपण काय सांगाल? सर्वप्रथम तर प्रभातला धन्यवाद की त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला. या माध्यमातून आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. स्थानकवासी समाजामधले आचार्य शिवमणीजी महाराजसाहेब, ज्यांना 1600 साधू साधी फॉलो करतात, अशा आचार्यांचा चातुर्मास पुण्याला लाभलेला आहे. प्रत्येक वेगवेगळ्या दशकाप्रमाणे काळ बदलत गेला, वेळ बदलत गेली आणि त्याप्रमाणे समाजसुद्धा बदलत गेला. आणि त्या समाजाला जे आत्ता आवश्यकता आहे त्या अनुषंगाने आचार्यश्री आणि श्रीसंघांनी ठरवलं की बाबा तरुणांना, कारण की उद्या जर सुरक्षित असेल तरच आज सुरक्षित होणार आहे, आणि त्या सामाजिक भावनेतून आपण हा चातुर्मास घडवण्यात पुण्यामध्ये यश आलं. 25 वर्षानंतर आचार्यश्री पुण्यामध्ये आलेले आहेत आणि हा चातुर्मास समारोह इथं होतो आहे. या चातुर्मास समारोहमधलं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये बदलत्या काळाप्रमाणे थोडासा बदलाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. चातुर्मास म्हणजे वर्षावास असतो. वर्षा, ज्यावेळेस वर्षा ऋतू असतात त्यावेळेस 4 महिने हे लोक विचलन करत नाहीत आणि भारतभर जे पायी भ्रमण करणारे साधू संत असतात यांना 4 महिने एक ठिकाणी थांबावं लागतं, म्हणून याला चातुर्मास असं सांगावं लागतं. या 4 महिन्याचा चातुर्मास असतो. चातुर्मासामध्ये धार्मिकतेमुळे धर्म हा काय आहे, धर्म हा जर पाहायला गेला तर हा पायगंडा आहे. भारताचा धर्म जो आहे हा विश्वभरामध्ये सगळीकडे प्रचलित झालेला आहे. बरोबर. पण त्याची पद्धती जी आहे ती दिवसेंदिवस कुठं ना कुठं ही वेगवेगळ्या वळणावरती पोचते. आजच्या घडीमध्ये वेगळी लोकं, वेगळी आत्ता धर्मगुरू काही ना काही वेगळं असं काहीतरी सांगत असतात, पण त्यामध्ये सत्य धर्म काय आहे, जो धर्म 2600-2700 वर्षा जुना धर्म आहे, अशा धर्माचं आपल्याला बेसिक नॉलेज यावं त्या दृष्टिकोनातून या चातुर्मासामध्ये प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर व्यवसाय बदलत चाललेला आहे. धर्माबद्दल व्यवसाय, व्यवसायाबद्दल आचरण, या तिन्ही गोष्टीचा संगम करण्यासाठी या युवाच्या दृष्टिकोनातून आपण वेगळे इथं चर्चासत्र दर शुक्रवारी आणि शनिवारी ठेवतो आहे. ओके. त्यामध्ये धार्मिक गोष्टी येत आहेत, त्यामध्ये काही बिझनेस गुरु येऊन इथं सांगतात, काही स्पिरिच्युअल गुरु आपल्याला येऊन सांगतायत. ओव्हरऑल या चातुर्मासामध्ये युवाला जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि धार्मिक गोष्टीतनं आपण व्यावसायिक आणि आपलं स्वतःचं मेडिटेशन हा आमच्या आचार्यश्रींचा मूलभूत USP आहे. बरोबर. मेडिटेशन जर तुम्ही केलं तर तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं, त्यामध्ये कसा बदलाव तुम्ही आणू शकता, यासाठी 1 दिवसीय 2 दिवसीय 4 दिवसीय असे वेगवेगळे मेडिटेशन कोर्सेससुद्धा इथं चाललेले आहेत. आजच्या या डिजिटल मीडियाद्वारे आवाहन करतो की मॅक्झिमम युवांनी या चातुर्मासामध्ये सहभाग घ्यावा आणि मॅक्झिमम लोकांनी याचं आनंद घ्यायचा, कारण की हा 25 वर्षानंतर आपल्याला एक योग मिळालेला आहे. त्यात जास्तीत जास्त लोकांनी त्यामध्ये सम्मिलित होऊन कमीत कमी या मेडिटेशनमध्ये काय फायदे आहेत, काही काही स्क्रॅच कोर्सेससुद्धा आहेत जे 2 तासाचे फक्त स्क्रॅच कोर्सेस आहेत, त्या 2 तासामध्ये तुमचं आयुष्य तुम्ही बदलू शकता, असा हा सगळ्या गोष्टीचा एक श्री सहकल संघ पुण्यानी हा सगळा चातुर्मासाचा योगायोग आणलेला आहे. धन्यवाद भंडारीजी. नमस्कार, आता आपल्या समवेत आहेत अनिलजी भंडारी. मी त्यांना विचारू इच्छितो की इथे आल्यानंतर आपल्या भावना काय होत्या. जय जिनेंद्र. जैसा कि आप बोलते थे, जैन समाज के सबसे बड़े आचार्य शिवमणि जी के चातुर्मास में मुझे मौका मिला कि मैं इंदौर में, हमने पिछले 2 वर्ष पूर्व चातुर्मास कराया था और ये भव्य चातुर्मास का पूरे देश में आयोजन होता है और इस बार ये आयोजन पूना में हो रहा है. मैं दर्शन के विशेष रूप के लिए आया हूँ और आचार्य जी का जो रास्ता है हमारे को ध्यान के द्वारा मोक्ष की ओर ले जाने का, वो मैंने कई वर्षों से उसमें लीन रहा हूँ. और निश्चित ही आज जो संस्कृति है, भारत की हो या विश्व की हो, आज जैनत्व के सिद्धांत को पूरे विश्व ने माना है, तो ये सारी चीज़ें आज विश्व को उसकी ज़रूरत है. और इस चतुर्मास का जो यहाँ आयोजन पुणे में हुआ है, मैं जानता हूँ कि पूरे हमारे भारत में बहुत अच्छी व्यवस्था यहाँ की गई है. मेरा इस पर एक ही मैसेज है कि हमें अगर ईश्वर तक पहुँचना है, वो कोई भी धर्म और रास्ते सबके एक ही हैं, हमें जैनत्व को पालन करके, जैनत्व के सिद्धांत, जैनत्व के परिवेश में और यहाँ आके धर्म सभा में हमें आचार्य श्री के वाणी का लाभ लेके अपने जीवन में उतारना चाहिए, ताकि हम आज हमारा जीवन जिसलिए जी रहे हैं उसमें हमारी आत्मशुद्धि हो. जय जिनेंद्र. आता माझ्या समवेत आहेत राजू शेठ सांकला जी.
जे या महोत्सवाच्या आयोजनामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आपल्याला सांकळाजींकडून समजून घ्यायचं आहे की मोटिवेशनल स्पीच याचं महत्त्व काय आहे आणि त्यामुळं तुमच्या जीवनामध्ये काय पद्धतीने बदलाव घडू शकतो. सांकळाजी. जय गणेश. आचार्य सम्राट आमच्या शिवमणीजी महाराजांना जेव्हा आम्ही पुण्यात जाण्याचं ठरवलं तेव्हा आम्ही त्यांना हेच सांगितलं, कारण आम्ही जेव्हा मीटिंग घेतल्या तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझ्यासमोर बसणारी जेवढी काही कार्यकर्ती मंडळी आहेत किंवा जे धर्माबरोबर राहतात ती सगळी 60, 65, 70 वयाची होती. मला समोर माझा मुलगाही दिसला नाही, 30-35 वर्षाची मुलं मला कमी दिसली. आणि मग माझी एक भावना आली की आपल्या धर्मामध्ये जर आपल्याला धर्म पुढं न्यायचा असेल तर आज आपला भारत हा युवकांचा देश आहे. संबंध जग त्याला युवकांचा देश म्हणताना ते जे युवक आपल्याला पाहिजे आहेत ते युवक आपल्या धर्माच्या आपल्या गुरु भगवंताच्या आचार्यांच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला त्यांच्या आयोजनामध्ये पण दिसत नाही. आणि मग एक असं वेगळं रूप आलं की मुलांना काय आवडतं, मुलांना काय पाहिजे, मुलांनी कसं व्हावं, मुलांनी कसं मोठं व्हावं आणि मुलांनी कोणत्या पद्धतीने राहावं ह्याची एक विचारधारा जर तयार केली तर असं लक्षात आलं की मुलांना आजकाल काय झालं आहे, त्यांचं एज्युकेशन लहानपणी 2-3 वर्षाचा मुलगा झाला की शाळेमध्ये चालू करतो, मग त्याच्यावरती जबाबदारी, मग त्याचे नातेवाईक, त्याचे मित्रपरिवार, त्याचे मार्क किती, त्याचे काय किती करता करता. आणि आता जी जीवन संस्कृती आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आई, वडील, मुलगा, एक मुलगा, त्याला कधी बहीण असते किंवा भाईकार. म्हणजे आता काय झालं आहे की आपली मावशी, काका, चुलते, पुतण्या, मामा हे नाते आता कमी होत चालली आहेत, कारण न्यूक्लिअर होत चालली. कारण जर एकच मुलगा होत असेल तर त्या मुलाच्या मुलांना कुठं आत्या मिळणार, त्यांच्या बहीण कुठं काका मिळणार, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे. आणि मग आपण हा समाज आमचा एकतर वातावरण संबंध जगाचं असं आहे की व्यापारीकरणामध्ये नवीन नवीन डिजिटलमुळे मुलांना फार त्रास होतो आहे. आमचे जे जुने व्यवसाय आहेत ते डिजिटलकरणामध्ये चालले आहेत. मग त्याकरता मुलांना मोटिवेट केलं पाहिजे की तुम्ही नुसतं शिक्षण करून नोकरी करू नका, मग काय करायला पाहिजे. मग कसं ठरवलं की हे गुरु भगवंत जे आमचे आहेत हे सरळ यांचं नाव शिवजी आहे, शिवमुनी आहे. मी तेव्हा त्यांना आणायला आम्ही गेलो, मी पुण्यातनं त्यांना विनंती करायला, मी प्रकाश जाडीवाल भंडारीजी विनंती करायला गेलो. त्यावेळेस त्यांना म्हटलं की शिवजी आपका नाम शिवजी आहे और पुन्हा मे गणपती बाप्पा आहे, तो गणपती बाप्पा की पप्पा हो आपको पुन्हा मे आना पडेगा. आणि या एका शब्दावर त्यांच्या मनामध्ये मी तिथं गणपतीचा निराकार ओंकार मंत्र गायलं की तुम्हाला यायला पाहिजे, कारण 25 वर्षानंतर येत होते. आणि त्यांनी मान्य केलं. पण त्यावेळेस त्यांना आम्ही हे सांगितलं की आमचा मूळ विषय काय, आम्हाला यूथ जोडायचा आहे. आणि यूथ जोडायचा असेल तर यूथ आजकाल यूट्यूबवर काय बघतो, तो शिवखेरा बघत असतो, तो पटनी बघत असतो, तो आणखीन वेगवेगळे लोकांचं मोटिवेशनल स्पीच तो तिथं ऐकत असतो. पण तो ज्या यूट्यूबवर बघत असताना त्याच्या येणाऱ्या ॲडव्हर्टाईज जे मध्ये येतात त्यातनं त्याचं माइंड डायव्हर्ट होतं. मग म्हटलं का नाही करावं, मग आम्ही एक ठरवलं की आपण ऐतिहासिक चातुर्मास करू. आणि मग विजयकांतजी कोठारीसारखी आमची माणसं पोपटशेठ उसवालसारखी मी विजयकांत भंडारींनी असं ठरवलं की आपण एक असा चातुर्मास करूया की जगाच्या भारताच्या इतिहासात आपण लक्षणीय असेल, अविश्वसनीय असेल, म्हणजे यापूर्वी झालेलं नाही, भविष्यामध्ये मी काय सांगत नाही, आणि असा का चातुर्मास करायचं ठरवलं. आणि मग त्यात असं ठरवलं की हा युद्ध जोडायचा. तुम्हाला टिंगल वाट का, तुम्हाला खरं वाटणार नाही, पण या 6,000 फूट बसणाऱ्या मांडवामध्ये जेव्हा आम्ही पहिला प्रोग्राम घेतला बोमन इराडीच्या कार्यक्रमाला, आम्ही त्याला सांगितलं की तुला फक्त मोटिवेशनल, आम्ही सांगतो की तुम्हाला मोटिवेशनल आणि मुलांच्या करता बोलायचं आहे की शून्यातनं तू कसा मोठा झालास, तू 45 वर्षानंतर 50 वर्षानंतर सुद्धा कसा न ठेऊ शकला. म्हणजे प्रत्येक वय हे तुझं वय राहत नाही, तर वयापेक्षा तू कधी कर्म करशील तेच तुझं वय सुरू होतं हे सांगायचा प्रयत्न करायचा होता. जवळजवळ 10,000 मुलं त्या कार्यक्रमाला होती आणि यामध्ये जवळजवळ 4,000 मुलं होती. मी तुम्हाला डिंगळ करत नाही, आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की आमच्या ज्या काही भावना होत्या मुलांपर्यंत पोचायचं. मग शिवखेरालाही जवळजवळ रात्रंदिवस पाऊस पडतोय, 7,000-7,000 लोक होती. पटणी आले, 7,000-7,000, आमचा हॉल पुरा कमी पडतो, मग इथं बसव तिथं बसव. आणि मुलांना ते मोटिवेशनल स्पीच देऊन जॉईन करायचा प्रयत्न केला की तुला जगात वाचवं कसं. आता याच्यामध्ये समजा पटणीचं माझ्या लक्षात आहे ओ गॉड म्हणून. ओ गॉड म्हणजे काय, वन गोल वन डे, आजचं एक दिवसाचं काम आज ठरव आणि आज ते पूर्ण कर. छोटीशी वस्तू आहे पण ही गोष्ट ध्याना, रोज तुमचं स्वतःचं ऑडिट करा की मी आज सकाळी काय केलं, आज कोणतं सकाळी मी काम करायला नको होतं, कोणती मी आज चांगली कामं केली ती यापेक्षा जास्त चांगली करू शकेल, आणि कोणती कामं अशी की ज्याच्यामुळे मला गर्व होईल. ह्या गोष्टी ह्या आपल्याला का कळतात, कारण आपल्या मेंदूमध्ये त्या भरलेल्या आहेत. फक्त त्यांनी काय केलं, या मोटिवेशनल स्पीच म्हणजे काय की तुमच्या डोक्यामध्ये असलेले पानं उघडायची आणि त्यातले शब्द वाचून दाखवायचे, त्या पानावरची धूळ काढायची पुस्तकावरची. कन्नडीमध्ये बोललं तर कोणाला कळणार नाही,
नाही, पण मराठीतलं किंवा हिंदीतलं कळतं, इंग्लिशमध्ये कळतं आहे. आणि या मोटिवेशनल स्पीचने समाज एकत्र आणायचा. आम्ही इथं बालशिबीर घेतोय, छोटी छोटी 4 वर्षाची 5 वर्षाची 6 वर्षाची मुलं येतात. गुरुभगवंतांना म्हटलं की ही जी मुलं आहेत हे आपलं भविष्य आहे, हे देशाचं भविष्य आहे, समाजाचं भविष्य आहे आणि आमचंही भविष्य आहे. तुम्ही कुठेही व्यवसाय करा, मी गणपती बाप्पा मानतो, मी सगळं करतो, पण जैन धर्मही मानतो. मी त्या जन्मात धर्मात जन्माला आलो आहे. माझी आई म्हणते ना म्हणून त्यांना म्हणतं मला म्हणावं लागतं. म्हणजे आई वडिलांची संस्कृतीची नाळ ही तुमची अशीच राहिली पाहिजे. तुमच्या मनामध्ये कोणता देव आहे हा तुमचा विषय, पण संस्कृती आणि समाज जपणं हे आजच्या काळाची गरज आहे. समाज आणि देशाची उन्नती करता आपली संस्कृती हीच सगळ्यात मोठं साधन आहे असं मला वाटतं. जय गणेश, जय गणेश, जय गणेश. विजयकांतजी कोठारी हे आमच्या समाजाची ॲसेट आहे. गेली 40-50-60 वर्ष आणि त्यांच्या वडिलांपासून जेवढे काही चातुर्मास पुण्यामध्ये होतात त्या चातुर्मासामध्ये सगळ्यात जास्त चातुर्मास आणि सगळं उत्कृष्ट चातुर्मास करण्याचं नियोजन कोणी केलं असेल तर विजयकांतजींनी. आज 77 वर्षाचं वय असताना सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत इथं येऊन बसतात, गुरुभगवंताची सेवा करतात आणि या खर्च जे काय लागतील त्याच्या वर्गणी गोळा करण्याचं काम त्यांच्याशिवाय कोणी मोठं करू शकत नाही. आम्ही तर मी विजयभाऊ तर आम्ही तर जे युवक आहोत आम्ही पहिल्यांदा जुडलो आहे, पण समाज पकडून ठेवायचं काम गेली 40-60 वर्ष या कोठारी परिवाराने केले आणि त्यामध्ये विजयकांतजीचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. विजयकांतजी कोठारी हे आपल्याला 2 शब्द सांगतील की हा चातुर्मासाच्या मागचं त्यांचं प्रयोजन काय होतं. बरोबर, अशा प्रकारचा भविष्य चातुर्मास कुणाला पहिल्यांदा होत आहे आणि पुढाकारांचा अवयव सोचतो की अशा आचार चातुर्मास करायला मिळाला. मी सर्व प्रकारे विनंती करतो, पूर्णपणे लाभ घ्यावा.